नमस्कार, हे आहे बेस्ट टीव्हीचे बेस्ट वार्तापत्र। सुरुवातीला वळूया हेडलाईन्सकडे। भारतीय प्रजासत्ताक दिन शहरात दिमाखात साजरा, पालकमंत्री रवींद्र वायकर यांचे प्रोत्साहनात्मक भाषण। आणि आर्ट सर्कल रत्नागिरी आयोजित 11व्या कला संगीत महोत्सवाचे थाटात झाले उद्घाटन। तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे। भारतीय प्रजासत्ताक दिन शहरात दिमाखात साजरा, पालकमंत्री रवींद्र वायकर यांचे प्रोत्साहनात्मक भाषण। भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 68व्या वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरी शहरात सर्वत्र सकाळी तिरंग्या झेंड्याला वंदन करण्यात आले। त्यानंतर झालेल्या छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील कार्यक्रमात पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ पार पडला। देशामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। त्याचप्रमाणे रत्नागिरी शहरातही विविध ठिकाणी सकाळी प्रजासत्ताक दिन साजरा करताना झेंड्याला मान्यवरांच्या हस्ते वंदन करण्यात आले। यामध्ये रत्नागिरी उपविभागीय अधिकारी रवींद्र इंगळे यांनी आपल्या कार्यालयाच्या आवारात पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंड्याला सलामी दिली आणि ध्वजारोहण केले। बेस्ट टीव्हीचे प्रशांत हरजेकर यांनी या संपूर्ण ध्वजारोहणाचे चित्रीकरण केले आहे। त्यानंतर शहर पोलीस स्थानकात ISO मानांकन त्यांचे मिळाले ते शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्याकडे। उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या समवेत प्रदान केले। आपण पाहणार आहोत त्यातील काही क्षणचित्रे। त्याचप्रमाणे धनजी नाका येथील उर्दू शाळेमध्ये नगरसेवक विकास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यावेळी मुलांनी तिरंगी ध्वजाला सलामी दिली। शहरातील आयकर भवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले। त्याप्रसंगी अनेक मान्यवर, कर्मचारी आणि शहरवासीय उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ पार पडला। त्यावेळी बँडच्या तालावर ध्वजाला वंदन करण्यात आले आणि राष्ट्रगीत म्हणण्यात आले। त्यानंतर छत्रपती शिवाजी स्टेडियम रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ पार पडला। त्यानंतर संचलन करण्यात आले। यावेळी हजारोंच्या संख्येने शहरवासीय या तिरंगी ध्वजाला सलामी देण्यासाठी उपस्थित होते।
यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी जिल्ह्याच्या विकासात्मक दृष्टीने प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगत प्रबोधनात्मक असे भाषण केले आणि ज्या चित्ररथांनी चांगले प्रबोधन केले त्यांचेही भरभरून स्वागत केले. या माध्यमातूनच हे प्रेझेंटेशन झालं, पण सत्तेच्या हातामध्ये ज्या वेळेला या देशामध्ये सत्ता ही लोकांच्या पर्यंत आली, प्रजासत्ताक झालं आणि त्या अनुषंगाने शासन देखील कटिबद्ध आहे, आणि म्हणून शिक्षण आणि विज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचवणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे, आणि जोपर्यंत हे तिथपर्यंत पोहोचत नाही आणि ते पोहोचवण्याचं काम म्हणजे शिक्षण आणि विज्ञान ही लोकांच्या घरापर्यंत गेल्यानंतर, झोपडीपर्यंत गेल्यानंतर त्यातनं जी प्रगती होते ती प्रगती आपल्याला अपेक्षित आहे आणि ते देण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमाने प्रामुख्याने होत आहे. या जी आज जेवढे पारंपरिक होते, जेवढे उत्सव होते आणि ज्या गोष्टी दाखवण्यात आल्या त्याच्या माध्यमातून, विद्युतच्या माध्यमातून एक रॅली काढण्यात आली, आणि मला सांगायला अभिमान वाटतोय की जे जे आमचे बस डेपो आहेत त्यांचं स्टेंडरिंग करण्याचं संपूर्ण काम झालेलं आहे, आणि त्याच पद्धतीने आराखडे देखील निर्माण झालेले आहेत, आणि लवकरच या पद्धतीने बेस्टचे डेपो आणि विद्युतीकरणाच्या माध्यमातून जे पंप आहे शेतीसाठी याचा पूर्ण आढावा घेतलेला आहे, आणि लवकरच सर्वांना प्रत्येक मागेल त्याला वीज पंप देण्याचं कार्य शासनाच्या माध्यमातून तात्काळ अंमलबजावणी घेण्यात येईल, आणि अशा पद्धतीने त्याच्या बैठका देखील झाल्या. डेपोला 10वी आणि 12वीचा रिझल्ट लागतो, त्यावेळेला मला अत्यंत आनंद होतो की ज्या रत्नागिरीच्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे आणि तिथला रिझल्ट महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधील मुलं ही प्रामुख्याने मोठ्या पद्धतीने पास होतात आणि त्याचा क्रमांक हा पहिल्या नंबरने येतो, आणि त्यामुळे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा मी प्रामुख्याने कौतुकाने हे विद्यार्थ्यांनी राखलेलं आहे, आणि म्हणूनच शिक्षण हे घरापर्यंत पोहोचलेलं आहे. हे देखील सुरू होईल, टेंडर झालेले आहे, 502 कोटीचे टेंडर झालेले आहे, आणि येत्या मे महिन्यापासपर्यंत या कामाला देखील कशडीच्या बोगद्यामध्ये 17 किलोमीटर वर चढायचं, 17 किलोमीटर खाली उतरायचं, जवळजवळ अर्धा ते पाऊन तास लागतं, तो कशडीचा बोगदा लवकर मे पूर्वी हा चालू होऊन जाईल, आणि लोकांना या गोष्टी जे कोकणामध्ये यायला जो वेळ लागतो ते अंतर कमी होईल. क्षेत्रामध्ये विज्ञानाच्या बाबतीत आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत जसं कृषीच्या बाबतीमध्ये देखील दाखवण्यात आलं, तर कृषीच्या बाबतीमध्ये विद्यापीठाच्या माध्यमातून बांध्यावरती जाणं, शास्त्रज्ञ आमचा बांध्यापर्यंत पोहोचला पाहिजे, त्याच्या माध्यमातून जे संशोधन केलेलं आहे ते तिथपर्यंत पोहोचणं हे महत्त्वाचं आहे, अशा अनेक गोष्टी या जिल्ह्याच्या माध्यमातून होत आहे. याच्यामध्ये आणखीन तो राजापूरच्या बाबतीमध्ये सांगू इच्छितो की राजापूरच्या बाबतीमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, पूर्ण कृती पुतळा देखील बसवण्यात आला आणि त्याचं देखील अनावरण करण्यात आलं. ध्वजारोहण समारंभानंतर रत्नागिरी शहरातील अनेक शाळांनी तसेच विविध शासकीय कार्यालयांनी सजवलेले रथ आणि विकासात्मक योजना यांचे संचलन केले. आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे संपन्न झालेला हा कार्यक्रम. Thank you.
या संचलनानंतर शहरातील अनेक विद्यार्थ्यांनी आकर्षक अशी आपली कला दाखवून सर्व शहरवासियांना कार्यक्रम संपेपर्यंत खिळवून ठेवले. त्या अगोदर मान्यवरांच्या हस्ते शहीद झालेल्या वीरांच्या नातेवाईकांना सन्मानित करण्यात आले. तसेच ज्या ज्या अधिकाऱ्यांनी ज्या शाळांनी व विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवले त्या सर्वांचा पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर, मुख्याधिकारी कार्यकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांच्या हस्ते सर्वांना सन्मानित करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अजित घोरपडे, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, रत्नागिरीचे तहसीलदार मच्छिंद्र सुकटे तसेच सर्व जिल्ह्यातील अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शहरवासीय यावेळी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत विद्यार्थी व शाळांनी भव्य पटांगणावर विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले आणि उपस्थितांची मने जिंकली. I'm not afraid.
भारतीय प्रजासत्ताक दिनाला झालेले विविध कार्यक्रम आणि जनतेचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसरच प्रजासत्ताकमय झाला होता. दरम्यान इथे वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त बेस्ट टीव्हीचे बेस्ट वार्तापत्र. प्रत्येक पाऊल खात्रीचं, एक नजर सत्यावर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आर्ट सर्कल रत्नागिरी आयोजित 11व्या कला संगीत महोत्सवाचे थाटात झाले उद्घाटन. रत्नागिरी थिबा पॅलेसच्या भव्य प्रांगणावर आर्ट सर्कल रत्नागिरी यांनी 11व्या कला संगीत महोत्सव साकारला असून त्याचे थाटात उद्घाटन करण्यात आले. रत्नागिरी थिबा राजवाडा येथे कला प्रदर्शन सुरू झाले असून त्याचा थाटात उद्घाटन समारंभ झाल्यानंतर हजारो शहरवासियांनी या कलादालनाला भेटी दिल्या आणि तेथील या कलादालनामध्ये सादर करण्यात आलेल्या विविध कलाकृती, पक्ष्यांचे नमुने, पक्ष्यांची चित्रे आणि देवरुख येथील डिकॅड कला महाविद्यालयाने आजपर्यंत साकारलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शनही या ठिकाणी मांडण्यात आले होते. त्याचे उद्घाटन झाल्यानंतर बेस्ट टीव्हीचे आमचे प्रतिनिधी प्रशांत हर्चेकर यांच्याकडे अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. सर्कल रत्नागिरी या संगीत कला संगीत महोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे. आज कला जत्रेचं उद्घाटन आज सकाळी 11 वाजता होऊन त्यानंतर आज उत्तम प्रतिसाद प्रदर्शनाला लाभत आहे. एक्झिबिशन, फोटो एक्झिबिशन इथे लावलेलं आहे वाईल्ड इंडिया या नावाने. त्याच्यामध्ये आपल्या देशामध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या स्पेसिसचे फोटोग्राफ्स भारतातल्या टॉपमोस्ट फोटोग्राफर्सनी काढलेले आहेत. या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि सर्वांनी हे प्रदर्शन पाहावं अशी आमची इच्छा आणि आमची विनंती आहे. आर्ट सर्कलतर्फे होणाऱ्या कला जत्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे. सर्वांसाठी प्रदर्शन खुले झालेले आहे, सर्वांसाठी प्रदर्शन मोफत आहे, तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा. वेगवेगळे प्रकार माझ्या मामाने केलेले आहेत ते ओरिगामीचे, ते तुम्ही सगळ्यांनी बघा. देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन देवरुख या आमच्या चित्रकला महाविद्यालयाचे विद्यार्थी टेराकोटा, बांबू क्राफ्ट, पेपर क्राफ्ट ह्या मध्ये वेगवेगळ्या वस्तू तयार केलेल्या आहेत आणि त्याचा थिबा पॅलेसला प्रदर्शन आतापर्यंत नागरिकांचे पाहायला सगळ्यांनी यावं. राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणातून अनेक नागरिक बघण्यासाठी इथे आले, त्यांनी आम्हाला खूप खूप शुभेच्छा दिल्या. मी डिकॅड कॉलेजचा विद्यार्थी, तर डिकॅड कॉलेजमधून मी पासआउट झालो. इथे डिकॅड कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे सर्व चित्र डिस्प्ले केलेले आहेत. इथे पोर्ट्रेट पेंटिंग, स्टील लाईफ, 2D डिझाईन, ऑब्जेक्ट ड्रॉईंग, स्केचिंग, लँडस्केप असे वेगवेगळ्या प्रकारचे चित्र प्रदर्शित केले आहेत. प्रदर्शन बघितलं, खरोखरच सुंदर वाटलं. म्हणजे ही जी कला आहे अप्रतिम. पण 11वीतली आणि 9वीतल्या मुलांनी काढलेली पेंटिंग पण खूप छान वाटली. सुंदर छान. 10 वर्ष आणि 11वं वर्ष आर्ट सर्कल हा खूप चांगला प्रयत्न करत आहे. कला संगीत महोत्सव आणि त्याचबरोबर हे कला प्रदर्शन याचा सगळ्या रत्नागिरीकरांनी आवर्जून येऊन बघावं आणि त्याचा आस्वाद घ्यावा, फायदा सगळ्यांनाच होईल. त्या भुरग्यांनी इथल्या मेंटेन करून हे पेंटिंग केलं असा, त्याका तुम्ही वाव द्या आणि त्यांचे पेंटिंग तुमकां आवडलं नक्की तुम्ही पैसे देऊन विकते घ्या. ते कारण ह्या भुरग्यांची खूप मेहनत असं केली असा यांनी पेंटिंग करपाक. तुम्ही घेऊपाचे आणि हांगा या पळयात आणि घ्या, तुम्ही त्यांना हे करा, वाव द्या त्यांच्या पेंटिंग आणि आम्ही आहे तिथे सगळ्या गोष्टी बनवल्या जातात, म्हणजे पोरली साड्या
आणि सगळं ते कला जत्रा आज सर्वांसाठी ओपन झालेली आहे, ती मोफत आहे, तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती. रत्नागिरीत हिबाराजाच्या भव्य राजवाड्यात आर्ट सर्कलचे हे कलादालन सर्वांसाठी 3 दिवस खुले असून त्यामध्ये अनेक कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. आपण पाहणार आहोत यातील काही कलाकृतींची क्षणचित्रे. आर्ट सर्कल रत्नागिरी आयोजित 11व्या कला संगीत महोत्सवाचे शुक्रवारी सायंकाळी उद्घाटन झाल्यानंतर जोरी आणि सारंगी यांनी हा परिसर भक्तिमय होऊन गेला. द्रुपद गायन प्रसिद्ध पंडित उदय भवाळकर तर जोरी सुखविंदर सिंग आणि सारंगी संगीत मिश्रा यांनी सादर केले. आपण पाहणार आहोत त्यातील काही क्षणचित्रे. रत्नागिरीकरांना पर्वणी ठरावा असा आर्ट सर्कल रत्नागिरीचा संगीत कला महोत्सव आपली संस्कृती आणि परंपरा जपणारा असल्याची चर्चा जनतेत सुरू आहे. तर हे होते आजचं सविस्तर बातमीपत्र. या बातमीपत्रानंतर आपण लगेचच पाहणार आहोत एक विशेष माहितीपट. आता जाता जाता पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. तर या बातमीपत्रात आपण इथंच थांबतोय. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. भारतीय प्रजासत्ताक दिन शहरात दिमाखात साजरा, पालकमंत्री रवींद्र वायकर यांचे प्रोत्साहनात्मक भाषण. आणि आर्ट सर्कल रत्नागिरी आयोजित 11व्या कला संगीत महोत्सवाचे थाटात झाले उद्घाटन. तर या बातमीपत्रात आपण इथंच थांबतोय. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. Stop.